अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा. इथे आहे नंबर वन टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. आजकाल शाळेतल्या मुलांच्या डब्यात नूडल्स, पिझ्झा, पास्ता यांसारखे फास्ट फूड आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतात. लहान मुलांना देखील डब्याला हेच पदार्थ आवडतात असं देखील पालक सांगताना दिसतात. मात्र या सगळ्यांना फाटा देत 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरं होत असताना तासगाव तालुक्यातल्या बोरगाव जिल्हा परिषद शाळेत लहान मुलांना पौष्टिक खाद्याची सवय लागावी आणि मुलं तंदुरुस्त राहावीत यासाठी दर मंगळवारी शाळेच्या डब्यात मुलांना भाजी भाकरी आणण्याचा उपक्रम मागील 2 आठवड्यांपासून सुरू झाला आहे. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका नीता घाटगे यांच्या डोक्यात ही कल्पना आली आणि त्यांना शाळेतल्या महेश मिरजकर, अर्चना पवार, वर्षा डाके, वैशाली पाटील, कृष्णा पोळ, करिश्मा तांबोळी, ज्ञानेश्वर सावंत, कल्पना शेंडगे, अश्विनी खाडे या शिक्षकांनी त्यांना या उपक्रमात मदत केली. मुलं गुण्यागोविंदानं दर मंगळवारी आपल्या डब्यातून घरातून येताना आता भाजी भाकरी घेऊन येऊ लागली आहेत. फास्ट फूडला फाटा देऊन पौष्टिक धान्याला प्राधान्य द्यायला आता पालक देखील सरसावले आहेत. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका नीता घाटगे यांच्याशी वज्रधारीनं या उपक्रमाबद्दल संवाद साधला, त्यावेळी त्या काय म्हणाल्यात पाहूया. आजकालच्या मुलांच्या आहारातून भाकरी हा पदार्थ लुप्त होत चाललेला आहे. त्यामुळे ज्वारी, बाजरी किंवा नाचणी यापासून मिळणारी पोषक द्रव्ये विद्यार्थ्यांच्या शरीराला मिळेनाशी झालेली आहेत. शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भाकरीची गोडी कशी निर्माण करता येईल हा विचार करत असताना आम्हाला भाकरी डेची कल्पना सुचली. त्यासाठी आम्ही मुलांना प्रत्येक मंगळवारी डब्याला भाजी चपाती न आणता भाजी भाकरी आणण्यास सांगितले. पालकांनाही त्याबाबत कळवण्यात आले. पालकांनी या उपक्रमाचे अत्यंत आनंदाने स्वागत केले, कारण भाकरी हा पदार्थ महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात बनणारा पदार्थ आहे. त्यामुळे पालकांच्या दृष्टीने हा सहज सुलभ उपक्रम होताच त्याचबरोबर मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने, निरोगी भविष्याच्या दृष्टीने हा उपक्रम अतिशय फायदेशीर आहे. शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून प्रत्येक शाळातून विद्यार्थ्यांना भाकरी बनवून देणं अत्यंत कठीण आहे, कारण जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या मनुष्यबळाची अतिशय कमतरता आहे. त्यामुळे शाळेच्या दृष्टीनेही हा उपक्रम अतिशय फायदेशीर आहे असा हा विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या दृष्टीने उपयुक्त असणारा भाकरी डे हा सहज, साधा, सोपा परंतु विद्यार्थ्यांच्या निरोगी भविष्याचा पाया रचणारा उपक्रम. पीक तृणधान्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच त्यांचा आहारामध्ये समावेश करण्यासाठी 2023 हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे. त्याच संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळा बोरगाव येथे मुख्याध्यापिका नीता घाटगे मॅडम यांच्या संकल्पनेतून शाळेतील प्रत्येक मंगळवार हा भाकरीडे म्हणून साजरा करण्यात येत आहे. यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी याचं महत्त्व सांगण्यात आलं आणि पालकांनाही या ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरीचं महत्त्व समजावून सांगितलं. विद्यार्थ्यांनी प्रत्येक मंगळवारी जेवणाच्या डब्यातून ज्वारीची, बाजरीची भाकरी आणावी या उद्देशातून हा भाकरीडे सुरू झाला. विद्यार्थी प्रत्येक मंगळवारी जेवणाच्या डब्यामध्ये ज्वारीची आणि बाजरीची भाकरी घेऊन येत आहेत आणि खूप आवडीनं खात आहेत. अशा पद्धतीनं जिल्हा परिषद शाळा बोरगाव येथे प्रत्येक मंगळवार हा भाकरीडे म्हणून साजरा करण्यात येत आहे. अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये ज्वारीची, बाजरीची भाकरी खाण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे. ज्वारी आणि बाजरीचं आपल्या आहारामध्ये खूप चांगलं असं महत्त्व आहे. त्या दृष्टिकोनातून ज्वारीची आणि बाजरीची भाकरी खाण्याचं प्रमाण विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये वाढीस लागावं या हेतूनं जिल्हा परिषद शाळा बोरगाव येथे प्रत्येक मंगळवार हा भाकरीडे म्हणून साजरा करण्यात येत आहे. संकेत पाटील, तासगाव.